गाव निगोटवाडी मंचर। मी आता सध्या आंध्रामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मोठ्या अशा भव्य दिव्य मंदिरामध्ये आहे। पूर्ण भारतामध्ये हे एकच असं महाराजांचं मंदिर आहे, म्हणजे खूप मोठी शोकांतिका आहे महाराष्ट्रासाठी की आपलं आराध्य दैवत पण महाराष्ट्रामध्ये एकही महाराजांचं मंदिर असं नाही आहे। पूर्ण इतिहास सांगणारं हे खूप छान असं दृश्य आहे, आपण इथे पाहू शकता। खूप छान प्रकारे हे पोर्ट्रेट त्यांनी केलेलं आहे। हे दाखवण्याचं कारण एकच की आपण गर्व से कहो हिंदू आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय। ट्रेनमधून प्रवास करताना सकाळ संध्याकाळ त्या आरोळ्या, पण ही महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी खूप मोठी शोकांतिका आहे की आपल्या महाराजांचं आपल्याला हवं असणारं एकही मंदिर हे महाराष्ट्रामध्ये नाही आहे। दाखवण्याचं कारण एकच एवढंच आहे फक्त, बस। खूप छान असे हे पोर्ट्रेट केलेलं आहे। ही शाहिस्तेखानाची बोटे छाटलेली, हा लढा, हा आग्र्याचा प्रवास, ही रामदास स्वामींची भेट, खूप छान राज्याभिषेक सोहळा, खूप खूप सुंदर आणि खूप छान प्रकारे त्यांनी हे बनवलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मेंटेन ठेवलं आहे। आपले आमदार खासदार मराठ्यांचा झेंडा घेऊन फिरणारे, त्यांच्यासाठी ही लाजस्पद गोष्ट आहे। तिजोऱ्या भरायचं सोडून जरा ह्याच्यावरती काम केलं त्यांनी तर खूप बरं होईल। फक्त महाराजांचं नाव वापरून काही होत नाही। ही महाराजांची भव्य दिव्य मूर्ती आहे, हे त्यांची सभा बरोबर दाखवलेलं आहे। हे ध्यान मंदिर आहे, सॉरी, महाराजांची ही ध्यानस्थ लावलेली मुद्रा, खूप छान प्रकारे त्यांनी हे मेंटेन ठेवलेलं आहे। महाराजांची प्रतिमा आहे ध्यान मुद्रेमध्ये, मागे आपल्या भवानी मातेचा पोर्ट्रेट त्यांनी केलेला आहे। आणि विशेष म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये हे साकारण्यात आलेलं आहे, आणि ह्यांची जी प्रवेश शुल्क आहे ते फक्त 10 रुपये। म्हणजे एवढं सगळं करून 10 रुपयामध्ये आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं आहे। खूप छान प्रकारे त्यांनी केलेलं आहे। मला काय कुठे नावारूपाला यायचं नाही, पण एवढंच आहे की जास्तीत जास्त मोठ्या लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचा की जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यात का होईना, किंवा ॲटलीस्ट जुन्नरमध्ये जिथे त्यांचा जन्म झालेला आहे तिथे का होईना एक छानस असं त्यांचं मंदिर बनेल। मंदिर बनतील पण त्यांची देखरेख, त्यांची सुधारणा, त्याचं मेंटेनन्स हे व्यवस्थित प्रॉपर झालं पाहिजे। इथून पुढच्या येणाऱ्या आपल्या पिढीला महाराज काय आहेत हे आपल्याला चांगल्या प्रकारे सांगणं खूप गरजेचं आहे। पुन्हा एकदा जर कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर क्षमस्व, धन्यवाद। ही खूप मोठी शोकांतिका आहे महाराष्ट्रासाठी। मित्रांनो, हा मॅसेज जास्तीत जास्त आपले जे मराठी आमदार खासदार मोठी मोठी राजकारणी मंडळी आहे त्यांच्यापर्यंत पाठवा, पोचवा, की जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा
कुठल्याही जिल्ह्यामध्ये झालं तरी हरकत नाही, पण महाराष्ट्रामध्ये महाराजांचं मंदिर होणं खूप गरजेचं आहे. खूप मोठा परिसर आहे हा. प्रथमतः मी हा व्हिडिओ बनवतो त्यामुळे मला एवढं नॉलेज नाही व्हिडिओ बनवण्याचं. हा छोटासा प्रयत्न मी करतो आहे की खूप मोठी शोकांतिक आहे आणि खूप असं लाजस्पद आहे. जेवढे पण आपले राजकारणी मोठी मोठी मंडळी आहेत, महाराजांचं नाव घेऊन फिरत आहेत, महाराजांच्या नावाखाली मतं, महाराजांच्या नावाखाली कारभार, पण ह्यातून काहीतरी त्यांनी शिकावं की आपल्यातले जे द्वेष आहेत, जे काय असतील पॉलिटिकल पार्टिकल मधले, पण ते सगळे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन महाराजांचं असं एखादं एवढं मोठं नाही निदान छोटं तरी पण छान असं मंदिर बनवावं. खरंच मित्रांनो ही खूप मोठी शोकांतिका आहे. आपण फक्त पुतळे महाराजांचे उभारतो पण त्यांची कधी देखरेख ठेवली जात नाही. हे खूप छान अशा प्रकारे यांनी मेंटेन केलेलं आहे. सर्व आमदार खासदार जे मराठ्यांचे नावं घेऊन महाराजांची नावं घेऊन जे राजकारण करत आहेत त्यांच्यासाठी एक खूप सुंदर असा हा संदेश आहे. याच्यातून काहीतरी शिका. फक्त तिजोऱ्या भरायचं आणि हे करायचं ते करायचं ह्याव करायचं त्याव करायचं आश्वासनं देऊ नका. ह्याच्यातून काहीतरी शिका. कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर क्षमस्व. धन्यवाद.